जात प्रमाणपत्रावरून नामदेव किर्सान आणि अशोक नेते यांच्यामध्ये जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. नामदेव किर्सान यांनी आदिवासी असल्याचं सिद्ध करून दाखवावं, मी मूळ आदिवासी, माझ्याकडे जात वैधता प्रमाणपत्र आहे, असं अशोक नेते यांचं म्हणणं आहे. नामदेव किर्सान यांच्या आरोपांवर अशोक नेते यांचं उत्तर आहे. नामदेव किर्सान हे गडचिरोलीचे काँग्रेसचे उमेदवार असून अशोक नेते हे भाजपचे उमेदवार आहेत. खासदार अशोक नेते हे आदिवासी नाही, हे बोगस आदिवासी, अशा प्रकारचे आरोप केले. माझ्याकडे सर्टिफिकेट आहे, खरं म्हणजे ओरिजिनल सर्टिफिकेट आहे. माझ्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे, जात वैधता प्रमाणपत्र आहे, आणि जात वैधता प्रमाणपत्र आणि कास्ट सर्टिफिकेट हे केवळ त्यालाच मिळते ज्याच्याकडे पुरावा आहे, पाठपुरावा आहे. 2019 च्या ह्याच्यानुसार त्याच्याकडे पुरावा असावा लागतो, शासन दरबारी त्याच्याकडे पुरावा असावा लागतो, तो कोणत्या समाजाचा आहे. ज्या समाजाचा असेल त्याचा त्यालाच सर्टिफिकेट मिळते, आणि त्यानुसारच मग कास्ट सर्टिफिकेट आम्ही आणि व्हॅलिडिटी प्रमाणपत्र काढता येते. पण त्यांचाच उमेदवार हा बोगस आहे, तर काय माझ्यावर आरोप करणार आहे.